मित्रांनो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर हे आत्ताच काही वेळापूर्वी विद्यापीठाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह आले होते आणि त्यांनी या हिवाळी परीक्षा कशा होणार या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास पाऊण तास चाललेल्या या मार्गदर्शनामध्ये त्यांनी परीक्षा कधी होणार, कशा होणार, परीक्षांचा पॅटर्न काय असणार याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही जी माहिती आहे तीच अगदी थोडक्या शब्दात अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अमरावती विद्यापीठामध्ये शिकत असाल तर ही संपूर्ण माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट करता शब्दांकुर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर परीक्षा नियंत्रकांनी असं सांगितलेलं आहे की इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या ज्या ऑड सेमिस्टरच्या परीक्षा आहेत त्या दिनांक 13 जानेवारीपासून सुरू होणार आहेत आणि या ज्या परीक्षांचे हॉल तिकीट आहेत तर या परीक्षांचे हॉल तिकीट महाविद्यालयांमध्ये पाठवलेले आहे. त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत त्यांचा जो रोल नंबर आहे तो पोहोचवण्यात येईल. त्यामुळे इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी रोल नंबरबाबत कुठली चिंता करायची नाही, लवकरात लवकर तुमचे जे रोल नंबर आहेत ते मिळतील असं स्वतः परीक्षा नियंत्रकांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेस त्यांनी महत्त्वाचं असं सांगितलं आहे की यावर्षी जी रोल नंबरची मेथड आहे ती चेंज करण्यात आलेली आहे आणि या चेंज केलेल्या मेथडनुसार 10 अंकी हा तुमचा रोल नंबर असणार आहे. जो रोल नंबर एकदा मिळाल्यानंतर पुढील जे काही सेमिस्टर असतील तुमचे, समजा तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आहात तर पूर्ण 6th सेमिस्टर होईपर्यंत किंवा 8th सेमिस्टर होईपर्यंत तुम्हाला तोच रोल नंबर आता कायम राहणार आहे. त्यामुळे रोल नंबरबाबत आता कुठल्याही विद्यार्थ्यांनी चिंता करू नये असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की परीक्षा कशा होतील. तर लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेमध्ये 40 क्वेश्चन असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्कांचं वेटेज असणार आहे. त्यानंतर या परीक्षेकरता 1 तासाचा अवधी प्रत्येक विद्यार्थ्याकरता असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा तुमचा पेपर होणार आहे. मात्र या परीक्षेचा जो पेपर आहे किंवा जो क्वेश्चन पेपर आहे तो महाविद्यालय न काढता तुमचं विद्यापीठ काढणार आहे आणि हा पेपर परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी तुमच्या महाविद्यालयामध्ये पाठवण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्यावर योग्य ती कारवाई करून किंवा योग्य तो गुगल फॉर्म वगैरे भरून तुमचं महाविद्यालय तुमची ही परीक्षा घेणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ऑनलाईन पद्धतीने आणि गुगल फॉर्मवर तुमच्या या परीक्षा होणार आहे. तर या परीक्षा कशा होतील या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या गुगल फॉर्मच्या डेमोची लिंकसुद्धा मी दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना मात्र 20 मिनिट एक्स्ट्रा देण्यात येणार आहे असंसुद्धा विद्यापीठ प्रशासनाने सांगितलेलं आहे. त्याचनंतर जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा सोबतच होणार आहेत. मात्र त्या परीक्षांचं जे पेपर आहेत ते पेपर स्वतः महाविद्यालय काढणार आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कुठलीही काळजी करण्याचं काम नाही. त्यानंतर ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत तर या प्रॅक्टिकल एक्झाम या तुमच्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत हेसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिली होती आणि सोबतच लक्षात घ्या की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या अदर शाखांचे वेळापत्रक अजून आले नव्हते ते सुद्धा विद्यापीठाने जाहीर केलेले आहे. ते सुद्धा मी माझ्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिलेलेच आहे. त्यामुळे नक्की त्या टेलिग्राम चॅनलवर जा आणि तुमचं जे काही वेळापत्रक असेल ते डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती त्यांनी जी दिली होती ती अगदी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. मनपूर्वक धन्यवाद.